नमस्कार मित्रांनो, इंडियन ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहे शरद पाटील चवडे यांच्या द्राक्ष बागेमध्ये व त्यांच्या बागेमध्ये आज व्हिजिट करण्यासाठी आलेले आहेत मोहन बोबडे दाभोळकर प्रयोग परिवारातर्फे। तर सरांचा परिचय आपण विचारून घेऊयात। नमस्कार, मोहन बोबडे नाशिकमधून। सर, आपला जो आपला परिवार आहे दाभोळकर प्रयोग परिवार, तर याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयोग करता? सर, याच्यामध्ये असं आहे, आता दिवसेंदिवस शेतकरी खूप सलग 2-3 वर्ष लॉकडाऊन झालं, दिवसेंदिवस शेतकऱ्याची पण परिस्थिती हलकीची झाली। काही जण काय करताय, कंपनीवाले हे अमुक मारा तमुक मारा, तर आमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य इतकंच आहे की पहिल्यांदा काही असाल ना ते आम्ही प्रयोग करून मगच ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो। म्हणजे जे बी प्रोडक्ट आहेत आपले, तर तुम्ही सर्व प्रोडक्ट आमचे नाही राहती, जे काही XYZ कंपनीच्या असतील किंवा शेतकरी आता गळीकुजीच्या समस्येमध्ये, तर त्याच्यावर आम्ही एखाद्या औषधात चांगलं डेमो औषधाचे ट्रायल घेऊन मगच त्याचं आम्ही हे करतो। म्हणजे मित्रांनो, सरांचं म्हणणं असं आहे की बाबा जे बी कंपनीचं प्रोडक्ट सर आणतात त्याचा पहिले स्वतःच्या शेतावर प्रयोग करतात आणि तेच शेतकऱ्यांना सल्ला देतात बघा तुम्ही हे वापरा, या हिशोबानं सरांचं मार्गदर्शन राहतं शेतकऱ्याचं। आता शरद भाऊंचा जवळपास 3 वर्षापासून प्लॉट माझ्याकडे ते आजूबाजूचे प्लॉट भरपूर डावणी वगैरे मध्ये असतील, त्याच्यावर बहुत सांगतो काय असेल। नाही, डावणीमध्ये प्लॉट आलाच नाही आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली डावणीमध्ये प्लॉट येऊच दिला, कारण त्यांचं परफेक्ट नियोजन आहे की ह्या टायमाला हा स्प्रे घ्यायलाच पाहिजे। मग ते ढगाळ वातावरण असो तर कोणतंही वातावरण असो, वातावरण पाहून स्प्रे आहे, काही शिल्लकचे स्प्रे नाही आहे, काही नाही, साधारण स्प्रे आणि सोपे स्प्रे आहे, काहीच आहे त्याच्यात काही एवढं अवघड नाही। बर सर, हे छाटणी कधीची आपली? ही छाटणी 20 ऑक्टोबर छाटणी घेतली। बरं, छाटणी घेतल्यानंतरची जी आपली प्रोसेस होती त्यानंतर काय करावं लागलं छाटणीनंतर? छाटणी घेतल्यावर याला पेस्ट करावं लागतं डॉरमेक्स। सर सांगतो, हे तर कालावधी म्हणजे हा माल येण्या अगोदर जवळपास एप्रिलपासूनच याचं नियोजन करायला लागतं। तरी गोळीबार दोन प्रकारची छाटणी राहतात, गोळीबार छाटणी आणि खरड छाटणी। तरी गोळीबार छाटणी, तरी 20 ऑक्टोबरला यांनी छाटणी केलेली आहे, तर 20 ऑक्टोबरला छाटणी करून तिला पेस्ट केलेलं आहे, नंतर इथे भरपूर दुखणे टाइम। सर, याच्यामध्ये मेन दुखणे जे म्हणलं तुम्ही, तर इकडनं याच्यावर पडणारे रोग आहे, रोग आहे, तर हे कोणत्या कोणत्या कारणामुळे रोग येते? नैसर्गिक कारण आहे, हवामानातील बदल, हवामानातील बदल म्हणजे हवामान कोरडं ते अवलंबून वगैरे, पावसावर अवलंबून ते रोग असतात। मुख्यतः कोणता कोणता रोग असतो याच्यात असतो? जसं माणसावर रोग आहे तो डावणी म्हणजे काय? डावणी म्हणजे पानावर आहे ना अशी बुरशी येते, ते यांच्याकडे नाही येते, नाही बाकीच्या प्लॉट असेल पण मग म्हणजे आमच्या नवीन शेतकऱ्यांना जर सुरुवात करायची असेल तर तुमचं मार्गदर्शन 100% त्यांना भेटू शकेल। आपला मोबाईल नंबर सांगा सर। माझा मोबाईल नंबर 9767090912। ओके सर, धन्यवाद। सर, आपली बाग कधीपासून जी हिला आता 5 वर्षे 5 वर्ष बरं, या 5 वर्षामध्ये इतर शेती व द्राक्ष बाग याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवला लागा? आर्थिक खूप फरक आहे, आर्थिक बी आहे आणि खूप जिकरीचं काम आहे, जो रोज बागेत येईल त्याची द्राक्ष शेती। सर, तुम्ही म्हणता आपल्या शेतीचं 5 वर्षाचं हे बागाची शेती आहे, तर ह्या 5 वर्षामधलं आपलं अर्थकारण सांगा सर आमच्या दक्षिण। अर्थकारण असं, याला पहिले खूप इन्व्हेस्ट करावं लागतं त्याच्यामध्ये, लागवडीपासून म्हणजे अगदी लहान लेकरू जन्मताच्या आधी जशी आपण त्याला हे करतो ट्रीटमेंट करतो तशीच याला ट्रीटमेंट करावं लागते, जन्म झाल्यावर याला ट्रीटमेंट चालू ठेवावं लागेल, स्वतःच्या मुलाला एवढं जपतीने एवढं याला जपावं लागेल। पण एकदा हे उभं राहिलं, एकदा 2 वर्ष कालावधी गेला की मग याला हे फक्त सांभाळायचं, जसं आपला मुलगा एकदा मोठा झाला किंवा लेकरू मोठं झालं की त्याला फक्त आपण सांभाळतो की बाबा असं कर तसं कर तसं कर असं तसं याला करावं लागतं, दरवर्षी करावं लागतं। बरं सर, आपली बाग किती एकराची सध्या? ही आपली 2 एकरची बाग। 2 एकर मध्ये किती झाड आहेत, किती खोड आहे? म्हणजे अशी 2000 खोड 2000 खोड आहेत। हे अंतर किती सर? 2 सरी 9x8 9x4 म्हणजे 9 फुटावर सरी आणि झाड अंतर 4 फूट। बरं, 9x4 ठीक आहे सर, धन्यवाद धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल। आपले जे नवीन प्रेक्षक आपले जे दर्शक ज्यांना जर बागेचे अजून माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सरांनी जो नंबर सांगितला तो नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे।